मुझे उद्धव जी साहेबानी मेरे लिए खासदार की राज्यसभा की खासदार की दे, इसके मैं उनको मैं शुक्रिया अदा करता हूं मैं, और मैं बहुत खुश हूं। सर क्या कहना चाहेंगे आपसे पहले संभाजी राजे इनका नाम बहुत चर्चा में था, लेकिन एन मौके पर आपका नाम आ गया, जब आपको पता चला आपकी क्या फीलिंग? मैम चर्चे में नाम होना और नाम फाइनल होना इसमें बहुत फर्क होता है। मेरा नाम जब फाइनल हुआ तो मैं बहुत खुश हूँ, बहुत खुश हूँ मैं। नहीं ये आरोप लग रहे हैं कि बीजेपी और छावा संगठन मराठा संगठन बोल रहे हैं कि ये छत्रपति का अपमान किया है। नहीं, छत्रपति हमारे लिए दैवत है, मैंने पहले ही बोला, और मैं भी मराठा हूँ ना, मैं भी मराठा हूँ, मराठा आंदोलन में सब आंदोलन में मैं उधर था, मैं उस आंदोलन में। और सर आज काही वार्ता झाली का तुमची राज्यसभा? आपका नामांकन पत्र दाखिल करने के लिए शरद पवार साहब और बालासाहेब थोरात महाविकास आघाड़ी के सभी घटक दल मौजूद थे, क्या था उनका संदेशा और आप छत्रपति संभाजी राजे उनसे मिलने जाओगे कि नहीं? मैं जाऊंगा, मैं जरूर मिलने जाऊंगा, मैं जब कोल्हापुर जाऊंगा, अपना शिव संपर्क अभियान चालू है वो पहला मेरा कर्तव्य है, और उसके बाद में उनको जाकर मैं नमस्कार जरूर करूंगा, मैं कोल्हापुर जाके नाराजगी दूर करेंगे। तीसरा उम्मीदवार दे सकते हैं, और अगर छत्रपति संभाजी राजे ने भी नामांकन दाखिल किया तो दूसरी सीट के लिए आपको लगता है कि मुश्किल हो जाएगा आपको? किसके लिए आपकी दूसरी सीट? नहीं, वो मेरा लक है, अभी लक चल रहा है, तीनों पार्टी कांग्रेस राष्ट्रवादी शिवसेना सब एक दिल से काम कर रहे हैं, मुझे कुछ लगता नहीं ऐसा, मैं जरूर जीत जाऊंगा। सर मराठा आरक्षण ये प्रलंबित मामला है, आप अभी राज्यसभा अगर जीतते हो तो कैसे आप वहाँ अपना? मैम ये तो मेरा पहला दिन है, 10 तारीख तक मैं वेट करूंगा, जो कुछ करना है उद्धव साहब के मार्गदर्शन के अंदर मैं जरूर अच्छा काम करूंगा। धन्यवाद आणि सगळ्यांना खूब खूब धन्यवाद। संख्या तुमच्या पक्षाने नाही आहे, मग कसं जमवणार, दुर्वाजीभाव कधी करणार? जमणार ना, हे बघा प्रत्येक पक्ष, मी सुद्धा माझं काय तर प्लॅनिंग असतं ना, प्री प्लॅन तो असणार आहे, आणि त्या पण विजय होण्याच्या दृष्टिकोनात त्यांचं प्लॅनिंग झालं असणार आहे, म्हणजे मला खात्री आहे नक्की लागणार। धन्यवाद, आभार आहे, बस आभार आहे। कोल्हापूर पहिला शिवतीर्थ, शिवसेना प्रमुखांच्या इथं जाऊन पहिला हा शिवसैनिक नतमस्तक होईल शिवतीर्थावर जाऊन, आणि मग पुढचे कार्यक्रम माझे सगळे असणार आहेत, माझे आणि सगळ्यांचं स्वागत आहे। नाही मी मगाशी सांगितलं, ते मातुश्री असो किंवा शिवसेना प्रमुख असून देत किंवा उद्धव साहेब असून देत, ते आमच्यासाठी मंदिर आहे आणि ते आमचे दैवत आहे, आणि त्या दैवतेने मला दिलं आशीर्वाद, त्या आशीर्वादाचं मी नक्की कोल्हापूरमध्ये मागच्या वेळी 6 आमदार होते, त्यात 6 म्हणत नाही 5 तरी कमीत कमी वाढू आमदार कशी येतील त्याकडे माझं पहिला लक्ष असणार। मला कल्पना संजय राऊत आणि संजय पवार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला राज्यसभेसाठी आणि 6व्या जागेसाठी शिवसेनेनं संजय पवार यांना उमेदवारी दिलेली आहे। शिवसेनेचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष असलेले संजय पवार यांनी आता माध्यमांना या संदर्भातली प्रतिक्रिया दिली। आपण पहिल्यांदा आता शिवतीर्थवर जाणार आहोत, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करणार आहोत आणि त्यानंतर पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करू, पण आज पक्ष नेतृत्वानं आपल्याला आशीर्वाद दिला, त्यानंतर आपण आनंदी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं।